हेलो एवरीवन, वेलकम साइंस पार्ट टू एनवायरमेंटल मैनेजमेंट। टुडे वी लर्न अबाउट द एनवायरमेंटल कंजर्वेशन। एनवायरमेंटल कंजर्वेशन मीन्स संवर्धन, पर्यावरणाचं संवर्धन। फेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एनवायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटंट फॅक्टर्स हार्म द एनवायरमेंट। इट क्रिएट इम्बॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स ऑफ द एनवायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स। एन्व्हायरमेंटचं संवर्धन करायचं, पण नक्की का करायचं, कशामुळे करायचं? तर काही जे नॅचरल फॅक्टर्स आहेत आणि आर्टिफिशियल पोल्युटंट फॅक्टर्स आहेत, ते काय करतात, एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहेत, ते नुकसानकारक आहेत आणि ते इम्बॅलन्स करतात वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये। आणि ज्याच्यामुळे बायोटिक फॅक्टर्स आहेत, म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, यांच्या एक्झिस्टन्सवरती काय होतोय, अफेक्ट होतोय सगळा। मग हे जे अफेक्ट्स आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, हे कोणते आहेत? तर नॅचरल पण आहेत आणि मॅनमेड पण आहेत। नॅचरल फॅक्टर्स कोणते आहेत? अर्थक्वेक्स, फ्लड्स, सुनामी, फॉरेस्ट फायर। अँड मॅनमेड फॅक्टर्स आर डिफॉरेस्टेशन, हंटिंग, पोचिंग, पोल्युशन। अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप येतात, फ्लड्स असतील, सुनामी असेल, फॉरेस्ट फायर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तर सगळ्या गोष्टींमुळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं जीवन जे आहे ते प्रत्येक ह्याला ते काय होत असतात, अफेक्ट होत असतं। तर डिफॉरेस्टेशन असेल, हंटिंग असेल म्हणजे शिकार करणे, पोचिंग तस्करी करणे म्हणजे प्राण्यांचे जे काही अवयव असतात ते विकले जातात, पोल्युशन असेल, हे सर्वात घातक परिणाम करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जगण्यावरती। At present, many environmental problems have arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. Environmental pollution is one of those main factors. Environmental pollution हा main factor आहे जो काय करतोय, affect करतोय आपल्या सगळ्या पूर्ण जीवनावरती लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा। आणि त्यासोबतच काही नॅचरल पण आहेत आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स पण आहेत। जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन। तर पोल्युशन म्हणजे नक्की काय? तर कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल, प्रमाणापेक्षा एखादा भाग किंवा एखादा पार्ट अति होणे, जास्त होणे, कंटॅमिनेट होणे, एकत्र जमा होणे, आपल्याला जे हवे त्याच्यापेक्षा जास्त, त्याला पोल्युशन असं बोललं जातं। अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ऍक्टिव्हिटीज is called environmental pollution। आता अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल, अननेसेसरी म्हणजे जे आपल्याला गरजेचं नाहीये, अनएक्सेप्टेबल जे आपल्याला आवश्यक नाहीये, स्वीकारू शकत नाही आपण, असे जे काय आहेत सराउंडिंग मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये, काही नॅचरल इव्हेंट्स असतील, काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतील, याच्यामुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन ही होत असतं। डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉइल, विच विल बी हार्मफुल टू द ह्युमन अँड अदर लिव्हिंग बीइंग इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन। आता काही वेळा काय होतं, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल ज्या प्रॉपर्टीज आहेत, जसं की एअर, वॉटर, सॉइल, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या सगळ्यांवरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट अफेक्ट होत असतो, परिणाम होत असतो, आणि जे ह्युमन बीइंग्सला किंवा अदर लिव्हिंग बीइंग्ससाठी सुद्धा ते हार्मफुल असेल, अशा गोष्टींना एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं बोललं जातं। व्हेरियस रिझन्स लाईक पोल्युशन, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन। आता वेगवेगळे रिझन्स आहेत। फर्स्ट, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येचा प्रचंड वाढ। फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, सगळीकडे इंडस्ट्रियलायझेशन खूप फास्ट वेगात होत आहे। अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आणि त्यामुळे काय होतं, नॅचरल जे रिसोर्सेस आहेत याच्यावरती खूप भार पडतोय आणि त्याचं जे वितरण आहे नॅचरल रिसोर्सेसचं ते इनडिस्क्रिमिनेट झालेलं आहे, म्हणजे एका ठिकाणी भरपूर त्याचा यूज होतो तर एका ठिकाणी होत नाही, या टाईपने ते वितरण झालेलं आहे। डिफॉरेस्टेशन, जंगल तोड मोठ्या प्रमाणावरती, अनप्लॅन अर्बनायझेशन म्हणजे शहरं उभी राहिली, उभी होतात सध्या, पण ती राहताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही, कुठेही कशाही प्रकारे ती बांधली जात आहेत,
हे सगळे जे मेन घटक आहेत ते कशासाठी आहेत, तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन साठी ते जबाबदार आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत ते. विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन? पोल्युशनचे टाइप्स कोणते आहेत? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, थर्मल पोल्युशन, लाईट पोल्युशन, नॉईज पोल्युशन, एटसेट्रा आर द हजार्डस टाइप्स ऑफ पोल्युशन. हे तर एअर, वॉटर, सॉइल, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, थर्मल पोल्युशन, लाईट पोल्युशन, नॉईज पोल्युशन हे तुम्हाला झालेले आहे पूर्वी यापूर्वी सुद्धा. हे काय आहेत? पोल्युशनचे टाइप्स आहेत. डू यू मीन बाय द नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन? नॅचरल पोल्युशन, अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस इन द सराउंडिंग्स एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स कॉल्ड नॅचरल पोल्युशन. नॅचरल पोल्युशन म्हणजे काय? तर अननेसेसरी आणि अनएक्सेप्टेबल चेंजेस होतात सराउंडिंगमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, नॅचरल इव्हेंट्समुळे होतात ते, त्याला नॅचरल पोल्युशन म्हणतात. त्यामध्ये काय येतं? फॉरेस्ट फायर्स, सुनामी, फ्लड्स हे सगळे त्यामध्ये येतात. अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटीज, म्हणजे मनुष्य ज्या ऍक्टिव्हिटीज करतो ज्या अननेसेसरी आहेत किंवा अनएक्सेप्टेबल आहेत एन्व्हायरमेंटसाठी, त्या गोष्टीला म्हणायचं आर्टिफिशियल पोल्युशन. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियलायझेशन अँड अनप्लॅन अर्बनायझेशन, तसं फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन असेल हे देखील त्याचं एक रिझन आहे नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशनचं. एअर पोल्युशन, आता हा पार्ट तुम्हाला गेल्या वर्षी झालेलाच आहे. कंपोनंट्स, मग एअर पोल्युशन कशामुळे होते, घटक कोणते? त्याचे वेगवेगळे गॅसेस, कार्बन डायऑक्साइड, सीओ टू, सीओ कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर, एनओएक्स, हायड्रोजन सल्फाइड्स, हे जे आहेत ते काय आहेत? गॅसेस आहेत. तर सॉलिड डस्ट पार्टिकल असतील, ऍश असेल, कार्बन असेल, लीड असेल, ऍसिबिटोस असेल, हे सगळे कंपोनंट्स आहेत ज्यांच्यामुळे काय होतं? एअर पोल्युशन घडून येतं. सोर्सेस काय आहेत त्याचे? व्हेइकल्स, खूप मोठ्या प्रमाणावरती व्हेइकल्सचं यूज होणं, इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीजमधून ज्या चिमनीजमधून जो ऍश बाहेर पडते, डस्ट बाहेर पडते किंवा धूर बाहेर पडतो, स्मोक बाहेर पडतो, यूज ऑफ पेस्टिसाइड्स इन ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चरमध्ये, ऍग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये केमिकल पेस्टिसाइड्सचा यूज करणं हे देखील त्याचे एक सोर्सेस आहेत. इफेक्ट्स, आपल्याला रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा कॅन्सर, ऍसिड रेन हे त्याचे इफेक्ट्स आहेत जे एअर पोल्युशनमुळे होऊ शकतं. कंट्रोल अँड मेजरमेंट, मग एअर पोल्युशन कंट्रोल कसं केलं पाहिजे? तर मिनिमाइज द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये केमिकल पेस्टिसाइडचा यूज कमीत कमी करणे. एनकरेज ट्री प्लांटेशन, हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. ट्री प्लांटेशन झालं पाहिजे. यूज वेल ट्यून मशीनरी, जे इंडस्ट्रीजमध्ये मशीनरी यूज केल्या जातात त्या व्यवस्थित असल्या पाहिजे. कन्स्ट्रक्ट टॉल चिमनीज, इंडस्ट्रीजमध्ये, फॅक्टरीजमध्ये टॉल चिमनीज कन्स्ट्रक्ट केल्या पाहिजे आणि एअर पोल्युशन कमीत कमी होईल. वॉटर पोल्युशन, वॉटर पोल्युशन मध्ये कंपोनंट्स काय येतात? NH3, H2S, O3, कलर, सोप, वॅक्स, मर्क्युरी. सोर्सेस काय आहेत त्याचे? इंडस्ट्रियल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, सिवेज, केमिकल डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रीज, पेस्टिसाइड्स यूज इन ऍग्रिकल्चर. आता याचे सोर्सेस काय बघा? इंडस्ट्रियल वेस्ट असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, सिवेज असेल, केमिकल डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रीज असेल. हे सगळे जर आपण रिव्हर मध्ये किंवा तिथे असणाऱ्या वॉटर, ज्या वॉटर साइड्स आहेत तिथे आपण जर ते सोडलं गेलं तर वॉटर पोल्युशन होऊ शकतं. इफेक्ट्स काय होतील याचे? क्रिएट टू ॲक्वॅटिक लाईफ ऑर डिसीजेस इन ॲबडोमेन. ते जर वॉटर पाणी पिण्यामध्ये आलं तर आपल्याला ॲबडोमेन म्हणजे पोटाचे आजार होऊ शकतात, किंवा तिथलं जे ॲक्वॅटिक लाईफ आहे ते कम्प्लीट डिस्टर्ब होऊन जाईल. कंट्रोल अँड मेजर, डू नॉट वेस्ट वॉटर. सर्वात महत्वाचा पार्ट, वॉटर वेस्ट नाही करायचं. सेकंड, डू नॉट रिलीज हार्मफुल केमिकल्स इन वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीजमध्ये हार्मफुल केमिकल रिलीज नाही झाले पाहिजे. इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स शुड बी क्रिएटेड, म्हणजे इंडस्ट्रीजमधून जे काही रिव्हर्समध्ये सोडलं जाणार आहे त्याच्या पाण्यासोबत, तर ते कसं झालं पाहिजे? पहिल्यांदा ट्रीट केलं पाहिजे आणि मग ते त्यामध्ये सोडलं पाहिजे. सॉइल पोल्युशन कंपोनंट्स, लेफ्ट ओव्हर फूड, स्क्रॅप,
टार, कंस्ट्रक्शन वर्क वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट अँड प्लास्टिक आर्टिकल्स एटसेट्रा. म्हणजे अजून बरेच काय आहेत. लेफ्ट ओव्हर फूड, आपलं राहिलेलं जे अन्न असतं, हॉटेल इंडस्ट्रीजमधले असेल किंवा घरगुती असेल, आपण ते पाण्यात सोडतो. स्क्रॅप्स असतील, म्हणजे जे भंगार आपण म्हणतो ते, टार असेल, डांबर वगैरे. कन्स्ट्रक्शन वर्क वेस्ट, कन्स्ट्रक्शनमध्ये जे जे काही वर्कमधले वेस्ट मटेरियल राहतं ते, बायोमेडिकल वेस्ट असेल, प्लास्टिक आर्टिकल्स असतील, हे सगळे जे आहेत, हे सगळे त्याचे कंपोनंट्स आहेत. सोर्सेस काय, माइन्स, हॉस्पिटल, डोमेस्टिक वेस्ट, पॉवर स्टेशन, खाणीमधून निघणारा वेस्ट असेल, हॉस्पिटलमधला वेस्ट असेल, डोमेस्टिक घरगुती जे काही आपला कचरा आपण जो म्हणतो तो असेल, पॉवर स्टेशन मधला जो काही कचरा असेल, हे सगळे सॉइल पोल्युशन साठी कारणीभूत आहेत. इफेक्ट, सॉइल इरोजन, रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड क्रॉप्स, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. सर्वात महत्त्वाचं सॉइल इरोजन होतं. त्यानंतर रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट्स, प्लांट्सची ग्रोथ होत नाही, क्रॉप्स व्यवस्थित डेव्हलप होत नाही, त्यामुळे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपल्याला मिळते. कंट्रोल मेजरमेंट, कंट्रोल सॉइल पोल्युशन कंट्रोल कसं करायचं, तर रिसायकलिंग अँड रियुजिंग द पोल्युटिंग मटेरियल्स, जसे की प्लास्टिक्स असतील किंवा लेफ्ट ओव्हर फूड असेल, हे काय करू शकतो आपण, रिसायकल रियूज करू शकतो. लेफ्ट ओव्हर फूड असेल तर त्याचा आपण घरच्या घरीच मॅन्युअर करू शकतो. तसेच प्लांटेशन अँड कल्टिवेशन ऑफ ट्रीज, ट्रीज प्लांट करणं आणि ते कल्टिवेट करणं, ते वाढवणं, नुसतं प्लांट करून थांबायचं नाही, तर ते नीट वाढलंय की नाही याची काळजी घेणं. रिस्ट्रिक्ट द यूज ऑफ प्लास्टिक, प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल, याच्यावरती बंदी आणली पाहिजे. हे सगळे उपाय करून आपण सॉइल पोल्युशन थांबवू शकतो. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू टू रिझन, नॅचरल अँड आर्टिफिशियल. UV and IR radiations are natural radiations, whereas X-ray and radiations from atomic energy plants are artificial radiations. Chernobyl, Windscale and Three Mile Island mishap are the major mishaps of the world till present. Thousands of people have been affected for long term due to these accidents. चर्नबिल, विंडस्केल किंवा थ्री माइल्स ऑफ आयलँड, इथे काही दुर्घटना घडल्या होत्या. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, इंडस्ट्रीजमधून रेडिओ ऍक्टिव्ह बाहेर पडले होते आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तसंच जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा अबायोटिक फॅक्टर्स आहेत, त्यांच्यावर देखील याचा खूप मोठा परिणाम झाला होता. थाउजंड ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लॉंग टर्म ड्यू टू दीज ऍक्सिडेंट्स. Some effects of the radiations are as follows. Cancer, ulceration occur due to higher radiation of X-rays. Tissue in the body are destroyed. Genetic changes occur. Vision is adversely affected. So, यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर टिश्यूज जे आहेत आपल्या बॉडीमध्ये, जे हील रिपेअरिंगचं काम करतात, त्या डिस्ट्रॉय होऊ शकतात. जेनेटिक चेंजेस आपल्यामध्ये होऊ शकतात. तर आपले जे फिजन्स आहेत, म्हणजे आपल्याला जी दिसण्याची जी क्षमता आहे, ती कम्प्लीट जाऊ शकते किंवा त्याच्यावरती खूप मोठा इफेक्ट होतो. हे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनचे अफेक्ट्स आहेत.